चला तर यानंतर पुढील मॅचचं हे समालोचन करण्याकरता या ठिकाणी आमचे वरिष्ठ समालोचक आमचे मार्गदर्शक विनोददादा केरकरे एक ज्येष्ठ समालोचक त्या ठिकाणी आहेत. तर मी आमंत्रित करतो आणि इथून पुढे विनोदजी केरकरे यांना समालोचन करण्याकरता या आपणही या व्यासपीठावरती. तर या ठिकाणी आमची ठाण्यामधील सुप्रसिद्ध अंडा भुर्जी विक्रेते आमचे सन्माननीय मुकेश दादा केरकरे हे टेनिस क्रिक इन्फो या वाहिनीवरती जय हनुमान देवली संघाच्या या मॅचेस लाईव्ह स्वरूपात पाहत आहे. त्यांचं देखील खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. आपल्यास देखील खूप साऱ्या शुभेच्छा, होलीच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच येणाऱ्या काही कालावधीत आपण त्यांची एक ब्रँच माणगावमध्ये देखील पाहणार आहोत. तर उपस्थित प्रेक्षकांना आणि टेनिस क्रिक इन्फोच्या चाहत्यांना विनंती असेल, आपणही या अंडा भुर्जीचा स्वाद घ्या. आज पौर्णिमा आहे, होलीचा सण म्हणजे गोड असेल, पुरणपोळीचा स्वाद, पण मध्येच भुर्जी आली तिनंही वातावरण थोडस. थँक्यू मिलन. सुरव संघर्ष आणि जय हनुमान दहिली कोंड हे दोन्ही संघ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मैदानमध्ये बॅटमन्स आहे, योगेश आहे ना स्ट्राईकला, स्ट्राईकला आहे रोहन, स्ट्राईकला रोहन आहे ना स्ट्राईकला योगेश आहे. पहिल्या मैदानामध्ये दोन गोलंदाज हातलतोय बाला साऊंड सिस्टमच्या, बाला डीजे साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्याकडे आवाज पोहोचत असेल बाला साऊंड सर्व्हिसची. या ठिकाणी बाला साऊंड सर्व्हिस आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन जातोय रोहन आणि योगेश आहे. योगेश स्ट्राईक संभालतोय, गोलंदाज आहे तो. साहिल आहे गोलंदाजीसाठी, साहिल संघर्षात स्लो करून पहिला चेंडू हपलला जातो. ओर्ध विकेट येते, हंपरला पार करतो चेंडू, मात्र त्या ठिकाणी टाकला गेला. एक धाव घेण्याचा निर्णय बनवला होता, मानस बनवला होता, एक धाव घेतली. योगेश पलकरला कॉल केला होता, धावसंख्या होत होती पहिल्या बॉल मध्ये एक धावसंख्येनुसार पहिला बॉल हपलला गेला साहिलने. साहिल तयार आहे, योगेश तयार आहे, रोहन तयार आहे साईच्या दुसऱ्या बॉलवर खेळण्यासाठी तयार. पहिला काय खेळतोय चारी साईडला पाहतोय हा रोहन. योगेश तर हातामध्ये बॅटीला हक्का उक्का करतोय. साई तयार आहे, साई दुसरा चेंडू हातलतोय, चेंडू खेळला गेला पंचांकडे गेल्यानंतर पंचांना सोर चेंडू घोषित केला, साईला दंडित केला गेला. धावसंख्येमध्ये बदल होतो, धावसंख्या होती दोनच्या घरामध्ये. दोन धाव आहे त्या ठिकाणी, पाहूया साई तिसरा चेंडू हपलण्यासाठी तयार आहे. ओर मधला दुसरा चेंडू टाकतोय, स्वागत केला पण नाही एकदा त्या ठिकाणी चेंडू खेळला गेला. साई मात्र पाहूया काय करतोय. या ठिकाणी रोहन तयार आहे, रोहन अष्टपैलू फलंदाज आहे, साई त्या हिशोबामध्ये आहे. पहिला काय करतो साई, सांगतोय की तुम्ही वाक्षी असाल तर मी शिकारी आहे, मी दोन चेंडू टाकलेले, दोन गोला मारलेले आहेत. त्या ठिकाणी तिसरे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पुन्हा खेळला गेला चेंडू, चेंडू जातो त्या ठिकाणी जातोय, मात्र शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान एक धाव घेतो, दुसरा धाव ना करतोय. धावसंख्येमध्ये बदल होतो, धावसंख्या होती तीन. बाला साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्याकडे आवाज पोहोचत असेल. या ठिकाणी महाराजा म्हटलं की ठाण्याची मिसल आहे फेमस, म्हटलं तिकट मारा करावा लागेल, भेदक मारा करावा लागेल. महाराजा मिसल सारखा तिकट मारा करावा लागेल साहिल तुला. या मालक मिसलचे मालक आहेत करकरे बंधू. साहिल तयार आहे, स्वागत केला, हुक करण्याचा इरादा बनला होता, मानस बनवला होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडूचा निघून जातो. धावसंख्या आहे ते जशी त्याच तशी, केवळ तीन. साहिल तयार आहे, महाराजा मिसल म्हटलं की ठाण्याची आठवण येते, मुकेश करकरे यांच्या माध्यमातून ही विक्री केली जाते मिसल. स्वागत केला चेंडूचा, मात्र या ठिकाणी मात्र एक धाव मिळते, दोहरी धावाचा इन्नस मानस बनवलेला नाही आहे. धावसंख्येमध्ये बदल होतो, धावसंख्या होते ती तीन. चार झाले, चार धावसंख्या आहे चार. या ठिकाणी आर्यन अर्टेस आहेत, आपल्या घराची किंवा आपल्या कुठल्या मेन्शनची जर
पेंटिंग करायची असेल तर अजय सकपाल यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा साई तयार आहे. साजूत स्वागत केलं चेंडूचा, मात्र बॅटमिंटन घेतला चेंडू, सन्मान केला चेंडूला, पाठवला शॉर्ट मिड विकेटच्या प्रमाणे. एक डाव घेतो दुसऱ्या डावासाठी, तू तुझी मम्मी करत असत दोन्ही डाव्या. अतिशय जलद गत विपून चोरलेले डाव संख्येमध्ये बदल होतो. डाव संख्या होती ती सहाच्या घरामध्ये. सहन केवळ सहा चेंडू मध्ये सहा धावा दिलेली आहेत. अतिशय कंजूशी करणारा साई आहे या ठिकाणी. या जवानमान मित्रमंडळाचा पाठीचा कणा म्हणजे प्रमोद करकरे. ऐका शायर लेख काय बोलतो प्रमोदजी तुमच्यावर, लेखक काय बोलतोय तुमच्यावर ऐकायला. तुम्ही सेट म्हटलं, तुम्हाला सेट म्हटलं जातं. सुगंधित फुलं असतात ना, सुगंध देऊन जातात आणि गेलेले क्षण आठवण देऊन जातात. आणि तुमच्यासारखी गुणवंत खेळाडू, तुमच्यासारखी गुणवंत माणसं आयुष्यभर ध्यानात मनात राहतात. सुगंधित फुलं सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात. आणि तुमच्यासारखी गुणवंत माणसं आयुष्यामध्ये ध्यानात मनात राहतात. प्रमोदजी करकरे लेख आहे का बाई? सौरव प्रयोग प्रतिनिधी पाठवत आहे. केवळ कंजूसी केलेली आहे, चिकटगिरी केलेली आहे, सहा धावा दिलेल्या आहेत फक्त. मयूर, मयूर म्हटलं ना की मोराची आठवण येते. हा खरा राष्ट्रीय पक्ष म्हटलं जातं मोरामध्ये. मयूर हा शब्द घेतलेला जपून शब्द आहे. मयूर अतिशय जतन केलेला शब्द. आज मात्र होळी पौर्णिमा आहे, रमजानचा पवित्र महिना चाललेला आहे. दोन्ही सणाच्या दोन्ही बांधवांना शुभेच्छा. मयूर तयार आहे, मयूर चेंडू हातात का पाहूया. एक साईडला तर रोहन तयार आहे, रोहन खेळण्यासाठी तयार आहे. स्वागत केलं चेंडूचा, बॅटपीटवर घेतला, सन्मान केला चेंडूला. मयूरला पंचाने सांगितलेलं आहे की बाबा चेंडू जास्त उचलतोय. मयूर समाजात जर मान मिळवायचा असेल तर डोक्याला ताण द्यावा लागतो. आणि क्रिकेटमध्ये मान मिळवायचा असेल तर मैदानामध्ये बॉडीला ताण द्यावा लागतो. स्वागत केला, मिड विकेटच्या दरम्यान चेंडू उचलतो. हवेमध्ये चेंडू आहे, मात्र या ठिकाणी पंचांकडे जावं लागतं. पंच दंडित करून आऊट देते त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी एक विजय सलाम तुम्हाला. अक्षय गेलेलं आहे वन डाऊनला, रोहन तंबू मध्ये परतलाय. अक्षय गेलेला आहे. अक्षय कर्क, अक्षय पालकर तयार आहे. अक्षय, अक्षय बघा कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. या ठिकाणी सरा बनून डेकोरेशनचे मालक या ठिकाणी बसलेले आहे. ते कसरा चेहरा एक उगवता तारा या ठिकाणी. आपल्या घराला जर सजवायचं असेल तर सरा बनून डेकोरेशन यांच्याकडे या मैदानामध्ये घेऊन जातो. पुन्हा एकदा शॉर्ट लेग फाईन लेगला खेळण्याचा इरादा बनवता, मानस बनवता. एक धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी कॉल करताय का बाउंड्री लाईनच्या दिशेने. वा बाई वा, आणि जे ऑपरेटर सलाम तुम्हाला. धाव संख्येमध्ये बदल. चौथा चेंडू हटवण्यासाठी मयूर तयार. आपल्याकडे जो आवाज पोहोचत आहे तो दोन्ही पोहोचत आहे. मिलिंद शिर्के आणि विनोद करकरी यांच्या बाला साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून स्वस्तामध्ये मिळला जात आहे साऊंड. स्वागत केलं चेंडू मध्ये, आवेमध्ये चेंडू आहे. पाहूया लेग वन तयार आहे त्या ठिकाणी. मात्र पाहूया काय करतो. एक धाव घेतो का दुहरी धाव घेण्याचा नांदामध्ये. पाहूया चेंडू कुठे फसतो त्या ठिकाणी. पंचांकडे जावं लागतंय. या ठिकाणी धावसंख्येमध्ये बदल होतो. स्कोर माहिती देते त्या ठिकाणी. धावसंख्या होत होती 13 13 13 7 सॉरी 14 14 धावसंख्या झालेली या ठिकाणी. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होत होती 14 14 माहिती असेल तुम्हाला. गुलाबाचं लाल फुंटी लेवलचं पंडित नेहरू ना म्हटलं जात. या ठिकाणी पुन्हा एकदा मयूर तयार आहे, स्वागत करणार आहे. हसरा चेहरा मिलिंद शिर्के या ठिकाणी आहे, समालोचन करण्यासाठी आलेले. स्वागत केलं चेंडूचा, कारपेट सायने घेतला गेला. एक धाव घेतली कासवाचे पण चेंडू बलतोय. मात्र एक धाव होते, धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होती 15 चेहरामध्ये.
आर्यन अल्पेश या ठिकाणी बसलेत. आपल्या मेन्शनची किंवा आपल्या फ्लॅटची जर सजावट करायची असेल, रंगरंगोटी करायची असेल तर अजय सकपाल यांच्याकडे सांभाळायचं आहे. राईट आर्म और दलकेट अंपरला पार करतोय मयूर, तयार आहे सामोरी योगेश पालकर. चेंडू खेळला गेला, पाहूया मिडल झोनच्या खेळ दरम्यानमध्ये चेंडू मात्र पलटवतो तो शॉर्ट लेगच्या दरम्यान. एक डाव घेतो, दुहेरी डावीमध्ये बदल करतोय, दोन्ही डाव या ठिकाणी मात्र मिस्टेक केली जाते. का चुक कराव्या, का चुक करावी? एक एक्स्ट्रा डाव मिळते, धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होते ती 18 म्हटलं की आमच्या सुवासकर करीची आठवण येते. या ठिकाणी 18 धावसंख्या चाहता है विराट कोहली अजित सकपाल या ठिकाणी. धावसंख्या मात्र अतिशय कासव्याच्या परीन पलते, 18 धावसंख्या आहे. मयूरच बॉल झालेत ते षटक संपलेला आहे. केवळ 12 चेंडूमध्ये 18 धावा दिलेल्या आहेत. या ठिकाणी लकी ड्रॉची कुंपण आहे मयूर मंगलमूर्ती ज्वेलर्स यांच्याकडून. याच या ठिकाणी आज मात्र होली पौर्णिमा आहे, साजरी करणार का? तर होय, बेंगोली ज्या हनुमान मित्र मंडळाने ठरवलं त्याच्यामध्ये पाठीचा कणा धरला. प्रमोद करकर सारखा सेट म्हटला जातो आणि आज सेट या ठिकाणी खुश आहेत. वाईट विचार होलीमध्ये टाकणार आणि सुविचार घेणार असा सेट ज्याच्यावर लेख लिहिला होता. लेखक आहेत त्याचे दिलीप करकडे अँड कंपनी यांनी लेख लिहून दिला होता. प्रमोद सेटवर लेख लिहिला होता, अतिशय सुंदर प्रकारे लेख होता. लेखचे शब्द होते, सुगंधित फुले सुगंध देऊन जातात आणि गेलेले क्षण आठवण देऊन जातात. प्रमोदजी तुमच्यासारखी गुणवंत माणसं आयुष्यभर ध्यानात राहतात. तुम्ही एकदा स्वागत केला, पाहिला पाहिजे. चेंडू मात्र पलतो, या ठिकाणी चेंडू खेळला जातो शॉर्ट लेगच्या दरम्यान. एक धाव घेतो दुसऱ्या धावासाठी. ओ बंच की बंच. योगेश आकाश अक्षय काय थांबतोय का? मी म्हटलं काय साधू आहे का? मी संत आहे का? मी दासभक्त आहे. मात्र या ठिकाणी थांबणार नाहीये आहे. का थांबावं? का खेळू नये? प्रत्येक नावाचा बादल येतोय. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तिसरा गोलंदाज आहे या ठिकाणी. मात्र शॉर्ट त्या ठिकाणी शॉर्ट लेग डिलिव्हरी केली होती. एक धाव घेतली, धाव मात्र सोडत नाही. धाव संख्या होती ती 25. या ठिकाणी मिलियन शिर्के नावाचं आदर्श कॉमेंटेटर चालवलं. या ठिकाणी एक मनगटामध्ये ताकद आणि शरीरामध्ये डोक्याला ताण देणारा हा मिलियन शिर्के अतिशय सुंदर कोरिओग्राफी करतो. या ठिकाणी पाहू यंदा पुन्हा मैदानामध्ये नव्हतोय. प्रतीक आपला चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. सामोरी आहे तो, मात्र हसावी संत नाहीये आहे. हा मात्र आहे तो अक्षय पालकर आहे. एक धाव होतो, दोन धावीची मागणी केली होती रवींद्र मंडलकडे. वेल रनिंग बाय, सलाम तुमच्या बॅटलाने तुम्हाला वा जना पवा. धावसंख्येमध्ये बदल होता. धावसंख्या होती ती 27 च्या घरामध्ये. स्कोर त्या ठिकाणी विराज करकरे. मी काय साधू आहे का? मी संत आहे का? या ठिकाणी मी काय दासभक्त आहे का? शांत बसायला. मी बर्फाचा गोला आहे का? मी कडसल पाषाण आहे. मी थांबणार नाहीये, मी खेळणार. स्वागत प्रत्येकाने केला गोलंदाजाचा. मात्र शॉर्ट लेग मिळण्याच्या दरम्यान एक पल्ट एक धाव घेतो दुसऱ्या धावसाठी. कॉल करतोय, कॉल अतिशय चांगला आहे. धावसंख्येमध्ये पर्यंत मात्र या ठिकाणी पंचांकडे जावं लागतंय. डीजे तुमच्याकडे होते, डीजे बाला डीजे साऊंड सर्व्हिस. गोलंदाज आकाश आहे. डीजे सलाम तुम्हाला. मित्र तसेच ज्यांच्या आमचे मित्र विशाल काळोखे समाजसेवक ज्याने आमच्या या आयोजनासाठी खरोखरच एक मोलाचा हातभार लावला. आमचे कायम मित्र असतील आणि कायम मित्रच असतात ते.
खरोखरच विशाल कालोके यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या ठिकाणी तुमच्यासारखे बालशूर असावे. दिलीप दयाकरकर आपला श्रीमंत असेल तुमच्यासारखे बालशूर असावे याची दायला देवा तुझा विसरवणं व्हावा. आय एम सॉरी, आजारी पडलो मी कालोके परिवार सॉरी. या ठिकाणी सतत कॉमेंट्री आहे मुरुड नसला, त्याच्यानंतर शिवरदान सारखा रणाराव स्टेडियमला येऊन आलेला आहे. या ठिकाणी मध्ये सुशांत गेलेला आहे, या ठिकाणी प्रतीक गोलण्यासाठी तयार आहे. दोन चेंडू आहे प्रतीकचे. प्रतीक काय निर्णय घेतोय, कशा प्रकारे कर्णधार आहे तो स्वतः प्रतीक. चार दोन चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी. वरतो विकेट येतो हंपरला पार करतो, त्या टँडकडून गोलंदाजी करतोय. हंपरला पार केल्यानंतर मात्र शॉटला पेन लागला, चेंडू जातोय. एक धाव घेतोय मात्र त्या ठिकाणी एकच धावळ चोरावी लागली. सुशांतने योगेशला नकारात्मक शब्द दिला, धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या होती ती 29 च्या घरामध्ये. विशाल सर तुम जेव्हा हजारो साल साल के दिन हो 50,000 याची दान दे रे देवा, तुमचा विसरण व्हावा, तुमच्यासारखे दानशूर व्यक्ती असावे. आज मात्र उन्हाचा तडाखा, होली पौर्णिमा, वाईट विचार झाला जे तुम्ही सुविचार घ्यायचे आहेत. रमजानचा पवित्र महिना, या महिन्यामध्ये आजही शिवगर्जना ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून टुर्नामेंट पुन्हा एकदा पार करतो चेंडूवर. मात्र या ठिकाणी एक तर धाव घेतली, दुहेरी धावेची मागणी करतोय का, मात्र त्या ठिकाणी दुहेरी धावेची मागणी करत नाही आहे. तिसरी धाव घेण्याचा इरादा बनवता, मानस बनवत होता. धाव संख्येमध्ये बदल होतो, धाव संख्या होते ती 32 घरामध्ये. 18 चेंडू मध्ये 32 धावा मारलेल्या आहेत त्या. जय हनुमान, दैवली कोण नाही. 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. ती 11 सरासरीने गरज आहे. पाहूया काय घडणार आहे. मात्र अतिशय उष्णताचे तीव्र झटके आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी डाबरचा एक प्रोजेक्ट आहे जो आपल्या गावातला सुपुत्र विकतो. ग्लुकोज आहे, डाबर सुच ग्लुकोज विकलं जातं, ज्याचं नाव आहे समीर चरफुले. हा विक्री करतो. जर आपल्या परिवाराचं या उष्णतेपासून सावरायचं असेल, उष्णतेपासून जर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज पाहिजे, तर समीर चरफुले यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. आपल्याला जाहिरात केली जाते या ठिकाणी. त्याच्यानंतर एक मामलेदार मिसल म्हटली जाते, महाराजा मिसल म्हटली जाते ठाण्यामधले. त्याच्यानंतर या ठिकाणी सोरा बलून डेकोरेशन आहे, आर्यन आर्टिस्ट आहे त्या ठिकाणी. बालाजी साऊंड यांच्या माध्यमातून आपल्याकडे आवाज पोहोचत असेल. या ठिकाणी मिलिंद सुरके आहे. आज जर प्रेक्षकांमध्ये पाहायला गेलं तर आज उत्सवाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. हा एक हिंदू धर्मामधला प्रत्येक दिवस मानला जातो. हिंदू धर्मामध्ये या होळी हा एक छत्रपती शिवरायांपासून साजरी केली जाते. आज मात्र या ठिकाणी काय होणार, त्यांचं काय मीटिंग नाही आहे मित्र. फर्स्ट घ्यायचं आहे. 18 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. हा सॉरी, 3 पेनल्टी दिलेली आहे, त्याच्यामध्ये 15 चेंडू खेळणार आहेत तुम्ही. प्रतीक सुरव प्लीज खेळाडू पाठवायचे आहेत. जय हनुमान दैवली आणि कुलस्वामिनी दैवली कोण, दोन्ही संघाचा संघ नाही का, नाही याच आहे. जय हनुमान दैवली आणि जय हनुमान दैवली आणि KKC दैवली कोल्ड. टीम मीटिंग नाही आहे, वेळ नाही आहे, सूर्यदादा थांबणार नाही आहे. सूर्यदादा थांबलं तरी आपल्याकडे समीर चरफळेने ग्लुकोज दिलेली आहे, डाबरची ग्लुकोज आहे, ती ग्लुकोज वापरा आणि आपल्या मुलांचं भविष्य घडवा. कारण का एनर्जी घेतल्याशिवाय काही घडत नाही आहे. बालासाहेब सदगीतच्या माध्यमातून आपल्याकडे आवाज जात आहे. हॅलो, सिक 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 दुर्गा सर. चला या टीम जय हनुमान दहिवली आणि त्याचबरोबर ती एक साईडला प्रतीक चाललेला आहे आणि
दुसऱ्या बॅटमॅनचा होतो कुलस स्वामिनी देवली कोंड. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने विनंती असेल आपण टॉस करण्याकरता टॉसका बॉस मध्ये यायचंय. सही आहे की ठिकाणी एक्साइटेड केले प्रतीक आहे. पाहूया काय करणार आहे, काय करणार आहे या ठिकाणी. मग प्रतीक कशा प्रकारे 33 धावांना सामोरे 15 चेंडूमध्ये जाणार आहे. पा गोलंदाज कोण हाताळतोय तो या ठिकाणी. आज मात्र जय हनुमान दंगली कोंड. कोण गोलंदाज हाताळतोय? धन्यवाद करकरे सर, मी जरा 2 मिनिटं आपल्याला थांबवेल या ठिकाणी. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण दिलीपजी करकरे आणि त्याचबरोबर ती कोण स्वामिनी क्रिकेट क्लब देहुली कोंड आणि त्याचबरोबर ते यजमान जय हनुमान देहुली या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. प्रथमतः आपण दोन्ही संघाच्या संघनायकांचं त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करूया. KCC देहुली कोंड संघाला त्या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. निश्चितच एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा, एक चांगलं आयोजन, दमदार आयोजन पाहायला मिळतं या शिवग्रजेला. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये सन्माननीय विशालजी काळोखे साहेब समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह आणि त्यांनाच हे सन्मान चिन्ह आपण प्रदान करतोय हे आपलं महत् भाग्य आहे. या सुवा आपण जय हनुमान देहुली संघाला देखील सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी सन्मानित करूया. अंकेश डवळे त्या ठिकाणी या संघाचं नेतृत्व करतोय आणि निश्चितच त्याचा हा सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्तानं एक स्पर्धेची गोड आठवण आणि म्हणूनच हे सन्मान चिन्ह त्या ठिकाणी नाणेफेक आपण करूया. विनंती असेल दिलीपजी करमकरे आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेक करायचा. कॉल असेल KCC शुभ संकेत नाणेफेकेचा कौल जातोय KCC देहुली संघ. विशालजी काय असेल निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय. समोर जय हनुमान देहुली अंकेश डवळेचा संघ आहे, काय सांगाल, काय स्ट्रॅटेजी असेल? 35 रनाच्या आतच घेणार आहे. आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप आयोजन केलेलं आहे त्यांनी आणि खूप मला आवडलं आहे सर्व त्यांचं. एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवला तो म्हणजे ग्लुकोज डी. आणि ग्लुकोज डी डाबरची खऱ्या अर्थाने इन्स्टंट एनर्जी आपण पाहतोय. हा उन्हाचा तडाखा ज्यातून आपण डिहायड्रेशनच्या शिकार होतो, व्हिटॅमिन डी ची कमी कुठेतरी जाणवते आणि ती जाणवू नये म्हणूनच ही ग्लुकोज डी आमच्या समीरजी चरफले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली गेली आहे. काय सांगाल याबद्दल? नाही, एनर्जी सर्व प्रत्येक प्लेअरला दिले ना, त्यांना सर्वांना एनर्जी वाटेल. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच करता. आणि या चला सुहजी आपण पुढील आपण पाहताय ही डाबर ग्लुकोज डी. ही डाबर ग्लुकोज डी अर्थातच प्रत्येक खेळाडूंना आणि संघातील 11 खेळाडूंना ही ग्लुकोज डी दिली जाते. इन्स्टंट एनर्जी, ही एनर्जी आज दिवसभर या खेळाडूंच्या मध्ये बरकरार ठेवण्याकरता, डिहायड्रेशन पासून वाचवण्याकरता आणि डिहायड्रेशनचा शिकार न होण्याकरता ह्या खेळाडूंना एक ऊर्जा, एक एनर्जी देण्याकरिता आमच्या समीरजी चरफली यांच्या माध्यमातून अँड इन्स्टंट बूस्ट ऑफ एनर्जी डाबर ग्लुकोज डी. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ठीक आहे, मैदानामध्ये नेतोय. पुन्हा एकदा रोहन तयार आहे. रोहन आपल्या उजव्या हाताने चेंडू टाकतोय. त्या ठिकाणी मात्र प्रतीक समाचार घेतोय आणि वाजवला मात्र बाहेर गेला. हा बेट्रिक पारा पारा नन्ना मुन्ना राही काशी पाहिजे. रोहन तयार आहे. रोहन मात्र पाचवा चेंडू हातला जातोय. धाव संख्या 15. पुन्हा एकदा स्वागत केलं चेंडू. तू थोडस अपील होत त्या ठिकाणी, जोरात अपील होती. पंचांकडे गेल्यानंतर पंचन ते अपील पेटाळलेले, खाली मान घातली. या ठिकाणी रोहन तयार आहे गोलंदाजीसाठी. रोहन गोलंदाजीला ते सांगतोय. प्रतीक त्याला समाचार येतोय, साहित्याला समाचार घेतोय की आम्ही म्हटलं काही नाही करणार. आम्ही म्हटलं या ठिकाणी बॅटने फक्त बॉलला हटवणार. कशासाठी खेळायचं? तेव्हा इंग्लंड मध्ये सुरू झाला होता खेळ आणि भारतामध्ये प्रत्येक गल्ली दिल्ली मध्ये हा खेळ चाललाय. स्वागत केला चेंडूला, बॅट फुटवर घेतला होता, समाचार घेतला. क्रिकेट मध्ये फुटवर्क पाहिजे आणि मोबाईल मध्ये नेटवर्क पाहिजे. तो माझ्या मध्ये मोबाईल मध्ये नेटवर्क नाहीये आज, कारण का हरणी मध्ये गेलो होता आणि त्या ठिकाणी मोबाईल हरवला आणि पाण्यामध्ये पडला. क्रिकेट मध्ये फुटवर्क पाहिजे आणि मोबाईल मध्ये नेटवर्क पाहिजे. आज माझ्या मोबाईल मध्ये नेटवर्क नाहीये.
धावसंख्या 16 झालेली या ठिकाणी. फक्त मित्रांनो 16 पूर्ण आला, एक सोलापूर एक राज्य बनतो. मात्र लोहनने अतिशय चांगली प्रकारे धाव दिलेली आहे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 16 धावा दिलेल्या आहेत. मागणं षटक हातलं गेलं रोहनच. गोलंदाज आहे एवढेश पालकर मान प्राण. हा मात्र गोलंदाज आहे, हा 6 प्रकारे 6 चेंडू हातलतो. एवढेश नाव आहे गुणपण जबरदस्त आहे त्या गोलंदाजामध्ये. पहा हा गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी करतो त्यावेळी 6 प्रकारे 6 चेंडू टाकतो. जसं तिकट मारा करतो, भदक मारा करतो. धावसंख्या या ठिकाणी 16. दहाला 17 तीन बॉल आहेत ना. कितीला किती? 9-17 या ठिकाणी योगेश आहे तयार. दुसरा चेंडू, दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू हातलणार. राईट टर्म ओव्हरचा विकेट अंपायरला पार करतो. चेंडू टाकण्याचा इरादा बनवतोय, मानच बनवला होता, दारच बनवला होता. बाउंड्री लाईनच्या दिशेन हवेमध्ये चेंडू सलाम केला डीजे तुमच्याकडे. या ठिकाणी विकेट जातोय. आऊट होणारा खेळाडू आहे तो संख्या 16 असताना प्रतीक तांबू मध्ये परतला. एवढीच शिकार ठरला समीर. समीर नावाचं वादन मैदानामध्ये गुंगुंग करतोय का पाहूया. समीर तयार आहे. समीर काय करणार, काय उत्तास घडवणार. जो रोज पाण्यानं अंगोली करतो तो रोज कपडे बदलतो, तुझं अंगण घामन अंगोली करतो तो इत्यास घडवतो. समीर तुला धावसंख्या मात्र चोरवावी लागेल. पीटी उषा, कविता राऊत, सानिया मिर्झा जशा प्रकारे पलते तशा प्रकारे धावसंख्या पलवावी लागेल. एक ऋतू येऊ नाही आहे. झुकू 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 आगीनं गाडी नको. झुकू 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 आगीनं गाडी पलते जाडी पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला जायचं नाही या ठिकाणी. मात्र ही दुल्हन निघून जायचं, चषक घेऊन जायचं आहे या ठिकाणी. समीर तयार आहे, योगेश तयार आहे. योगेश आपल्या हाताला माती लावतोय. काय घडवणार योगेश, दुसरा चेंडू हतलणार. पाहत आहे त्या ठिकाणी मिली सारखे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्वागत केलं चेंडूचा, बॅट पुढेवर घेतला त्या चेंडूला, सन्मान केला आणि हा दुसरा विकेट. डीजे बाला साऊंड सर्विस सलाम तुम्हाला. शंभर रुपयाचं इनाम आलेलं आहे. सांगून गेला तुका आणि पैशाला मुकू नका. बालाराम सीताराम पालकर यांच्याकडून 2 विकेट योगेशने काढलेले आहे. त्यांना 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे या ठिकाणी. मात्र योगेश तयार आहे. अर्धा विकेट येतो, अंपायरला पार करतो. 7 चेंडू 17 धावांची गरज. लक्षात ठेवायचं संघर्ष सुरू. लक्षात ठेवायचं प्रतीक साई समीर. नवरेश डरकर कभी नाव नाही पार होतात. कोशिश बंद करणे वाले की कभी हार नाही होते. प्रयत्न करताना दोपण सापडतो, दगडच सापडतो, परंतु सापडतो. प्रयत्न करावे लागतील. का प्रयत्न करू नये? सात चेंडू 17 धावा. मॅच कुठली कुठली फिरतोय. मात्र ह्या ठिकाणी योगेश पालकर आहे, ज्याचं नाव आहे पूर्ण योगेश विठ्ठल पालकर. आपला शरीराला ताण देत आहे, समाजामध्ये मान मिळवतो तो. या ठिकाणी हॅटिक चान्स आहे. हा योगेश पालकर तयार आहे. ओढा विकेट येते, अंपायरला पार करतोय अष्ट पहिले. मात्र या ठिकाणी खेळाडू हवेमध्ये चेंडू उचललेला आहे. पाहूया काय घडणार, काय घडणार, काय घडणार. या ठिकाणी केला धरलेला बाण चेंडू. 2 धावात चोरलेल्या धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होती ती 18. विश्वास जर्सी नंबर घालतो 18. योगेश तयार आहे, मैदानामध्ये घेऊन जातो पुन्हा एकदा.
समीर आणि साई. आज मात्र होली पौर्णिमा आहे, उद्या रंगपंचमी आहे. जसे रंगांमधले फुले उंच उंच उडवतात तशा प्रकारे उडवावं लागतील. कितीला किती बाबा नाही समीर कसा उडवेल? स्वागत केला चेंडूचा, बॅट पिटवर घेतला तर सन्मान केला चेंडूला, चेंडूला सोडून दिला. म्हटलं लागतो का रे तुला? तर म्हटलं नाही, इंग्लंड मध्ये सुरू झालेला आहे, आज कुठे लागेल मला या ठिकाणी. आदेश आहे स्ट्राईक साठी, आदेश पाहूया काय करणार आहे. या ठिकाणी दोन तरी विकेट गेलेले आहे. योगेश पालकर थरार आहे गोलंदाज. पुन्हा एकदा भटकाळकर गेला चेंडू, मात्र त्या ठिकाणी चेंडूचा सन्मान केला, सोडून दिला. म्हटलं नाही आज नाही आहे, आज मात्र नाही आहे. शेवटचे बॉल बाकी आहे. हंपर मध्ये पावर पुन्हा पुन्हा योगेश तयार आहे. स्वागत करणार का? अनंत नाही म्हटलं स्वागत नाही करणार. त्या ठिकाणी आदेश आहे, आदेश हा एक तयार आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय, काय सामोरे जाणार आहे. तुला मगाशी सांगत होते योगेश, तुझ्या आदेश तुझ्या शरीरामध्ये थोडस कोणतरी बनवावं लागेल, तुला खेळावं लागेल. एकीने डाव घेऊन नाहीये सहा चेंडू खेळला गेला, मात्र चेंडूला ज्या झोनला जायचं होतं त्या झोनला चेंडू गेला नाही आहे. या ठिकाणी मात्र षटक संपतंय, दुसरं एवढंच षटक संपतंय. केवळ डाव संख्या आहे त्या 18 घरामध्ये 33 ला सामोरे जात असताना डाव संख्या होती 19. काय तू बोलतो राजा? सॉरी 18 मिस्टेक असते, चुकतो चुकतो घ्यावे दादे. पुन्हा एकदा तीन चेंडू मध्ये 3-15 होऊ शकतो का? होऊ शकत नाही. नकारात्मक शब्द नाहीच करत, मी करणार करणार ते का करू नये, हे क्रिकेट मध्ये आहे का करू नये. पाहूया पुन्हा एकदा हा छोटासा एक नन्ना मुन्ना राहिओ देश का शिपाई हो. पाहूया तिसरा गोलंदाज कुणाला हाताळला जातोय, कुणाकडे चेंडू सोपवला जातोय. प्लीज उदय भोस्तकर स्कोर साठी याच आहे. या ठिकाणी मामलेदार मिसल जशी ठाण्यामध्ये मिळते तसा हा गोलंदाज एकदम तडाखादार गोलंदाज ज्याचं नाव आहे प्रतीक. प्रत्येक आहे, पाहूया काय करणार आहे या ठिकाणी. या उगवता तारा उगवता सितारा ज्याचं नाव घेतल्यानंतरच थरकाप होते. काहूया चेंडू मध्ये हवेमध्ये खेळण्याचा इरादा बनवता, मानस बनवला, मात्र त्या ठिकाणी झोनला चेंडू येतोय का? वन्स बॉल बाउंड्रीच्या दरम्यान चेंडू पडण्याचा इरादा बनवला, मात्र प्रयत्न केले त्याने. दोन धाव तर अडवलेले आहेत, दोन धाव मिळाले. धाव संख्येमध्ये बदल होतो, धाव संख्या होती ती उच्चा घरामध्ये. दोन चेंडू तर बाकी आहेत, काय घडणार, कसं उत्तर घडणार, काय घडावं लागतं. रोज पाण्यानं अंगोली करतो तो, कपडे बदलतो मी, रोज घामानं अंगोली करतो तो, इतकाच घडवतो. ही भूमी आहे साधू संतांची, ही भूमी आहे त्या धर्मवीर क्रांतीवीर बालिष्ठ अब्दुल रहमान अंतुले साहेबांची. या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत केला चेंडूचा, बॅटपीटवर घेतलं तर सन्मान केला, चेंडूला सोडून दिला. एक धाव घेतलं का? दुसऱ्या धावासाठी मतलब नाही आहे, धावायचं नाही आहे, काय करायचं आहे, का खतरा उचलाव. या ठिकाणी मात्र बलिदान दिलं जातोय वासुदेव मलसंत. ठिकाणी दुर्वास करकरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपला विनंती असेल आपण सुद्धा स्टेजच्या समोर यायचं. या सर या, दुर्वाजी या, आम्ही तुमचं स्वागत करतो शब्द सुमनाने मुख सुमनाने. या सर या, तुमचीच वाट पाहतोय. याची दान दे रे देवा, तुमचा विसरण व्हावा, तुमच्यासारखे दानशूर पाहिजे. या सर या, स्वागत करतो आम्ही तुमचे. दुर्वास करकरे यांचं या ठिकाणी स्वागत होईल. रितेश कापडे यांनी करायचंय दुर्वास करकरेचा स्वागत. रीत हा म्हणूनच रितेश कापडे यांनी करायचं आहे. पुष्प उचलून सुदेश पालकर, सुदेश पालकर त्यांनी सुद्धा याचा, सुदेश पालकर आपलं सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. रितेश कापड्याचे असते सुदेश पालकर. या ठिकाणी मात्र 22 धाव संख्या झालेली आहे. किती पाहिजे? 2 चेंडू 11 धावा. स्वागत केलं या ठिकाणी, मात्र विकेट जातोय
आउट अडेश तंबू मध्ये परतते या ठिकाणी एक चेंडू अकरा भावा सहा तंबू मध्ये परतते सहाचा विकेट जातो या ठिकाणी मात्र मॅच आता 90% तर ज्या हनुमान मित्र मंडळाकडे गेलेली आहे दैवली कोणकडे गेलेली आहे मात्र एक चेंडू मध्ये अकरा धावा तर होत नाही आहेत पाहूया काय घडतंय काय नाही मिलिंद सरके सांगतात एक चेंडू मध्ये 13 पण धावा झालेले आहेत परंतु मात्र दुनियेमध्ये पाहूया कशा प्रकारे बॅलन्सड प्रेशर याच्यावर संदेशवर प्रेशर आहे आदेशवर प्रेशर आहे बॅटमनचं नाव आहे सुरेश पालकर यांचं स्वागत महेंद्र आहे महेंद्र तयार आहे अंपरकडून गाड घेतोय खेळण्यासाठी तयार होतोय अंपरला पार करतोय मात्र चेंडू हतल्ला जातो या ठिकाणी मात्र या ठिकाणी चेंडू पूर्णपणे खेळून काढला आणि अपयशाचं अपयशाला ते संघर्ष सुरवलेला आणि यश प्राप्त झाला तो जवान मन दैवली कोणला एक वेळ जिंकून पण फकीर होत नाही आणि एक वेळ हरून पण सिकंदर होत नाही आहे मित्र या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या मिलिंद